नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पंजाबी पद्धतीने छोले भटुरे। हे आपण नाश्त्याला खाऊ शकतो, तसंच लंच मध्ये खाऊ शकतो, कुठल्याही वेळी खाऊ शकतो, पार्टी मध्ये एक छानसा मेनू होतो। तर आपण पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य। आपण गरम पाण्यामध्ये छोले 8 तास भिजवून घेतलेत, ओव्हरनाईट भिजवलेले आहेत आणि आता धुवून पाणी काढून घेतलेलं आहे। त्याचं दालचिनीचे 1-2-3 तुकडे आहेत, 1 मसाला वेलची आहे, 10 मिरा आहेत, 6 लवंग आहेत आणि तमालपत्राची पानं आहेत। ही ताजी फ्रेश पानं आहेत। आपण कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण भिजवलेले छोले टाकत आहोत। त्यामध्ये पाणी घालून घेऊया आपण। जवळजवळ 1.5 लिटर पाणी घातलेलं आहे मी। त्यामध्ये आपण दालचिनी घालून घेत आहोत, मसाला वेलची, मिरं, लवंग आणि आपण तमालपत्र टाकत आहोत। याची पोटली करून पण बांधून ठेवतात त्याच्यामध्ये, पण मला असं मी मोकळं टाकते, त्यामुळे याचा वास छान लागतो आपल्या छोल्यांना। आणि आपण आता हे कुकरमध्ये शिजायला ठेवूया झाकण लावून। आपण छोले वाफलवून घेतलेले आहेत, टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे 3 टोमॅटोची, 4 टोमॅटो 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं आणि लसूण क्रश करून घेतलेलं आहे, आमचूर पावडर, छोले मसाला, हळद, काश्मीरी लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर, कस्तुरी मेथी, ओवा। आता भटुऱ्यासाठी लागणार आहे इनो, मीठ, तेल, दही, रवा आणि ऑल पर्पजला मैदा। आपण यामध्ये ओवा घालत आहोत, लसूण आणि आलं आपण क्रश करून घेतलं, ते घालतो। आपण यामध्ये कांदा घालून घेऊया, कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा छान गुलाबी झालेला आहे। आपण याच्यामध्ये हळद घालून घेतली 1/2 चमचा, जिरे पावडर, धना पावडर, छोले मसाला, मिरची पावडर घालून घेऊया। आपण यामध्ये कसुरी मेथी घालूया थोडीशी अशी हे करून, आमचूर पावडर 1/2 चमचा, मसाला छान भाजून घेतला। आपण आता ह्यामध्ये फ्रेश टोमॅटो प्युरी घालत आहोत, शिजवून घेऊया टोमॅटो प्युरी। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये छोले टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया। मी पाण्यातून छोले काढून घेतले आणि छोले आपण पहिल्यांदा परतून घेऊया छान मसाल्यामध्ये। मग लागेल तसं पाणी घालूया, छोल्यांचं शिजलेलं पाणी आपण लागेल तसं घालूया। मी छोले शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं, आता मी थोडंसं मसाल्याचं मीठ घालते याच्यामध्ये। छान छोले आपण परतून घेऊया मसाल्यामध्ये। आपण छान छोले परतून घेतलेले आहेत आणि आपण यामध्ये छोल्याचं राहिलेलं पाणी घालून घेऊया। आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं आपण छोल्याचं पाणी घालून घेऊया याच्यामध्ये। आपण थोडी कोथिंबीर घालूया, आपले छोले रेडी झालेले आहे। आपण भटुरे बनवण्यासाठी ऑल पर्पजला मैदा 1 वाटी घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे रवा घालत आहोत, चवीनुसार मीठ, साखर, दही घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये। आपण हे छान मिक्स करून घेऊया।
आपण यामध्ये इनो टाकून घेऊया। मिक्स करून घेऊया आणि कोमट पाण्याने आपण हा डो हळून घेऊया। लागेल तसं पाणी घालूया। आपण हाताला थोडस तेल लावून घेऊया। यामध्ये पण थोडस तेल घालूया। आपला डो छान झालेला आहे। मी आपण आता हा एक 10 ते 12 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवूया झापून आणि त्यानंतर आपण भटुरे करायला घेऊया। आता भिजत ठेवलेलं पीठ रेडी आहे, आपलं रेस्ट झालेलं आहे पीठ। आपण आता याचे छान गोळे करून घेऊया। आपण असं छान दाटून घेऊया। किनारी जास्त लाटायच्या नाही आणि हातावर घेऊन त्याला मोठं करूया। आपण आता तेलात सोडूया। आपलं तेल छान गरम आहे। आज आपण असे चटपटी तसे छोले भटुरे तयार केले। हे पंजाबी पद्धतीचे छोले भटुरे तयार केलेत आपण। हे तुम्हाला आवडले की नाही हे मला नक्की कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील। आणि असंच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।